नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण वर्ग 6वा सब्जेक्ट म्हणजेच विषय जनरल सायन्स विज्ञान चं चॅप्टर फर्स्ट नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड याचा पार्ट 2 घेतो आहे. पार्ट 2 मध्ये आपण याच्यापूर्वी बघितलं की नॅचरल रिसोर्सेस मध्ये एअर वॉटर अँड लँड दीज आर द 3 मेन कंपोनंट्स. त्यातलं आज आपण बघतो आहे वॉटर म्हणजेच पाणी म्हणजेच जल. ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज यूज अँड फॉर व्हॉट पर्पोज इट इज यूज इन युअर हाऊस फॉर अ होल डे. पूर्ण दिवसभरात आपण किती पाणी यूज करतो हे कधी तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे का? रेकॉर्ड इट इन अ चार्ट लाईक द वन शोन हिअर. तुम्हाला जो एक चार्ट पुस्तकात दाखवलेला आहे त्या चार्टमध्ये तुम्ही तसं रेकॉर्ड करा, म्हणजे तसं लिहून काढा. डिस्कस दिस डाटा इन द क्लास, आणि हा डाटा तुम्ही तुमच्या क्लासमध्ये डिस्कस करा. डिवाइड द टोटल अमाऊंट ऑफ वॉटर यूज इन युअर हाऊस बाय द नंबर ऑफ पर्सन टू फाइंड आउट हाऊ मच वॉटर इच पर्सन नीड. आणि प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातली किती पाणी वापरतं हे सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करा. यू विल सी दॅट इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर अस टू स्पेंड इवन अ सिंगल डे विदाऊट वॉटर. आणि तुमच्या असं लक्षात येईल की आपण दिवसभरात असं विना पाण्याने एकही दिवस घालू शकत नाही. वी नीड टू ड्रिंक 3 to 4 लिटर्स ऑफ वॉटर एव्हरी डे. दररोजच्या दिवसात आपल्याला दररोज एका दिवसाला समजा 3 to 4 लिटर्स वॉटर नुसतं पिण्याकरता हवं असतं. सो दॅट ऑल अवर बॉडीली फंक्शन्स रन स्मूथली. आपले जे बॉडीली फंक्शन्स आहे ते फंक्शन स्मूथली सुरू राहावे याकरता आपल्याला दिवसातनं जवळपास 3 ते 4 लिटर पाणी प्यावं लागतं. अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो रिक्वायर वॉटर, ऑल द अमाऊंट ऑफ वॉटर दे नीड मे व्हॅरी अकॉर्डिंग टू द साईज ऑफ देअर बॉडी. आणि इतर लिव्हिंग थिंग्ससुद्धा वॉटर यूज करतात अकॉर्डिंग टू साईज ऑफ देअर बॉडी. प्रत्येकाच्या बॉडीच्या साईजनुसार ते प्राणीसुद्धा आपापलं पाणी यूज करतात. दस वी सी दॅट वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरूनच आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक लिव्हिंग थिंगला वॉटर हे आवश्यक आहे टू लिव्ह, जिवंत राहण्याकरता. सो वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ हायड्रोजन गॅस बर्न इन एअर, हायड्रोजन गॅस जर म्हणण्यापेक्षा जळत असतो, अँड इट कंबाईन्स विथ द ऑक्सिजन. आणि ऑक्सिजनसुद्धा एक गॅस आहे, आणि जेव्हा हा हायड्रोजन ऑक्सिजनसोबत कंबाईन होतो वॉटर इज फॉर्म, तर त्यावेळेस वॉटर तयार होतं, पाणी तयार होतं. हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन्ही गॅसेस फॉर्ममध्ये, आणि वॉटर हा जो नवीन सब्स्टन्स तयार होतो हा टोटली नवीन सब्स्टन्स आहे, आणि तो लिक्विड फॉर्ममध्ये होतो. वी हॅव लर्न्ड अबाउट सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. आपण मागल्या वर्षीच्या वर्गात हे शिकलेलो आहोत की पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांपासून, या दोन एलिमेंटपासून मिळून बनलेलं आहे. आता इथे जो चार्ट दाखवलेला आहे हा चार्ट बघा. या चार्टमध्ये तुम्हाला पर्पोज फॉर विच वॉटर इज यूज, आपण कशाकरता कोणत्या पर्पोज करता आपण वॉटर यूज करतो ते पर्पोज इकडे लिहून दिलेले आहे. आणि बाजूला दुसऱ्या कॉलममध्ये अमाऊंट ऑफ वॉटर अप्रॉक्झिमेटली इन लिटर, आणि अप्रॉक्झिमेटली म्हणजे अंदाजे अंदाजे आपण किती पाणी वापरतो. तर पहिली ॲक्टिव्हिटी समजा बाथ, आंघोळी करता आपल्याला किती पाणी लागतं ते लिटरमध्ये लिहून काढा. ब्रशिंग टीथ, वॉशिंग क्लोथ्स अँड युटेन्सिल्स, कपडे धुण्याकरता, भांडी घासण्याकरता. मॉपिंग द फ्लोअर, फ्लोअरला मॉप करण्याकरता म्हणजे पुसण्याकरता. ड्रिंकिंग पिण्याकरता, कुकिंग स्वयंपाकाकरता. आणि मग एकूण किती पाणी आपण यूज करतो याचा अंदाज विद्यार्थ्यांना तुम्हाला स्वतः लावायचा आहे. म्हणजे स्वतः तुम्ही तशी लिस्ट तयार करा आणि बघा की आपल्याला किती पाणी लागतं एका दिवसभरात. इन नेचर वॉटर ऑकर्स इन 3 स्टेट्स. आपल्या या निसर्गात वॉटर म्हणजेच पाणी 3 स्टेट्समध्ये, 3 स्टेट्स म्हणजे 3 अवस्था ज्या आहे पदार्थांच्या, त्याचप्रमाणे वॉटरसुद्धा त्याच तीन स्टेट्समध्ये आपल्याला मिळतं. वॉटर डज नॉट हॅव कलर, पाण्याला कोणत्याही प्रकारचा रंग नाही, कलरलेस आहे. टेस्टसुद्धा नाही, टेस्टलेस आहे. ऑर अडर, अडर टेस्ट, आणि अडर म्हणजे सुगंध, स्मेल, त्याला स्मेलसुद्धा नाही.
मेनी सब्स्टन्सेस रेडिली डिझॉल्व इन वॉटर, आणि बरेचसे पदार्थ वॉटरमध्ये सहजासहजी डिझॉल्व होतात. सो दे आर फोर वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट, आणि म्हणून वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हटलं जातं. द ब्लड ऑफ ॲनिमल, शरीरात प्राण्यांच्या शरीरातलं रक्त, अँड द सॅप इन द प्लांट. सॅप इन द प्लांट्स म्हणजे आपण झाडं बघतो, प्रत्येक बरेचसे झाडांना त्यांची फांदी वगैरे जर तोडली किंवा पान वगैरे तोडलं तर त्यातून निघणारा जो पदार्थ असतो, काही पदार्थ झाडांमधून पांढरा दुधासारखा पदार्थ निघतो, काही झाडांमधून असा डिंकासारखा पदार्थ निघतो, तर ते जे पदार्थ आहे दॅट इज सॅप, त्यालाच आपण सॅप म्हणतो. सो द सॅप इन प्लांट्स कंटेन्स अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. त्या सॅपमध्ये सुद्धा जे झाड प्लांट्समधून निघणारा जो द्रव पदार्थ आहे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाणी आपल्याला मिळतं. नो लिव्हिंग थिंग कॅन सर्व्हिव्ह विदाऊट वॉटर, आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की कोणताही लिव्हिंग थिंग, ॲनिमल असो किंवा प्लांट असो, कॅनॉट सर्व्हिव्ह विदाऊट वॉटर, पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. आणि सो देअर फोर इट इज सेड दॅट वॉटर इज लाईफ, आणि म्हणूनच वॉटर इज लाईफ म्हणजेच जल ही जीवन हे, पाणी हे जीवन आहे, अशा पद्धती आपण, अशा पद्धतीच्या या म्हणी आपण नेहमी नियमितपणे आपण ऐकत असतो. कारण पाणी हे जीवनावश्यक आहे, आणि पाण्याशिवाय कोणतंही लिव्हिंग थिंग्सची बॉडी जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. आता इथे बघा, एक चार्ट तुम्हाला समोर दिसत आहे. वॉटर अवेलेबल ऑन अर्थ, पृथ्वीवर एकूण किती पाणी अवेलेबल आहे आणि त्याचे पर्सेंटेज आहे. याचसोबत तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये एक डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ हा सुद्धा एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे. त्यावरून तुम्हाला इथे हे जे आहे जे ब्लँक्स दिलेले ते सॉल्व्ह करायचे. बघा इथे फर्स्ट आहे सीज अँड ओशन्स. सीज अँड ओशन्समध्ये एकूण किती पर्सेंट वॉटर आहे तर ते दिलेलं आहे 97%. त्यानंतर दुसरा जो ब्लॉक आहे तो रिकामा आहे, आणि इकडे मात्र 2.7% दिलेलं आहे. तर 2.7% काय आहे तर त्या आपल्याला पिक्चरवरून असं लक्षात येईल की ग्राउंड वॉटर, म्हणजे जमिनीतलं पाणी, आईस बर्फाच्या स्वरूपातलं पाणी आणि इतर स्वरूपातलं म्हणजे वाफेच्या स्वरूपातलं वगैरे जे पाणी आहे ते पाणी आहे 2.7%. तर तो जो ब्लँक ब्लॉक आहे तिथे तुम्हाला लिहायचं आहे ग्राउंड वॉटर, आईस वॉटर इन द फॉर्म्स याप्रमाणे. त्यानंतरचा तिसरा कॉलम आहे वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, दॅट इज फ्रेश वॉटर. ड्रिंकिंग पिण्याकरता मग पाणी किती आहे तर सीज ओशनमधलं पाणी आहे 97%, आणि वॉटर इन द आईस फॉर्म म्हणा किंवा अंडरग्राउंड वॉटर जे आहे ते आहे 2.7%. 97 + 2.7 दॅट इज द 99.7. इट मीन्स 100 जर 99.7 मायनस केले तर उत्तर येते आपलं 0.3%. म्हणजे ड्रिंकिंग करता एकूण पाणी जे अवेलेबल आहे ते आहे 0.3%. इतकं कमी पाणी पिण्याकरता आपल्याला या पृथ्वीवर अवेलेबल आहे, आणि तरी देखील तेवढं पाणी आपल्याला पुरेसं आहे. आपण तेवढं पाणी जनरली जेवढी जीवसृष्टी आहे ती वापरतो त्या सगळ्यांना तेवढं पाणी पुरेसं होत आहे. वी कॅनॉट यूज ऑल द वॉटर ऑन अर्थ बिकॉज सी वॉटर इज सॉल्टी. आणि इतकं मोठं पाणी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्याकडे जवळपास 71% वॉटर आहे, आणि 71% वॉटर असूनही ओनली 0.3% एवढंच वॉटर ड्रिंकिंग करता अवेलेबल आहे. तर त्यातलं बघा सी वॉटर जे आहे ते कसं आहे सॉल्टी. सॉल्टी म्हणजे पूर्ण खारट. खारट म्हणजे असे त्याच्यामध्ये भरपूर क्षार असतात, आणि भरपूर क्षार असल्यामुळं ते सॉल्टी आहे. त्याही पाण्यामध्ये जवळपास 35% वर क्षार आहेत, आणि इतकंच जास्त क्षाराचं पाणी आपण कोणत्याही कामाकरता वापरू शकत नाही. सम वॉटर इज इन द फ्रोझन स्टेट. काही पाणी हे फ्रोझन म्हणजे बर्फाच्या स्वरूपात आहे. अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. आणि फारच कमी पाणी पिण्याकरता आपण वापरतो. येट इट इज इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग. फारच कमी म्हणजे 0.3% इतकं वॉटर आपल्याला ड्रिंकिंग करता अवेलेबल आहे. आता हे चित्र बघा. या चित्रामध्ये आपल्याला वॉटरचा यूज करताना दिसून राहिलेलं आहे की कशा पद्धतीने वॉटरचा यूज होतो आहे. की व्हेइकल्स आहे, व्हेइकल्समध्ये काही लोक स्विमिंग करतात आहे, काही भांडी धुत आहे, काही कपडे धुत आहे, अशा पद्धतीचं आपण इथे बघतो. तर फॉर विच पर्पज इज वॉटर बीइंग यूज, कशाकरता आपण पाणी वापरतो हे इथे या चित्रावरून बघायचं आहे. डू अदर लिव्हिंग थिंग यूज वॉटर लाईक वी डू, वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. आपल्यासारखेच इतरही लिव्हिंग थिंग पाणी वापरतात का? इतकंच. आपण मात्र खूप जास्त प्रमाणात पाणी वापरतो. वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल.
मग या पृथ्वी तलावर जे हे पाणी आहे ते कंटिन्यू कसं येतं, यूज होतं, पण मग पुन्हा पाणी कसं रेग्युलेटेड होतं, तर वॉटर सायकल, वॉटर सायकल म्हणजे जलचक्र. द वॉटर वेपर फॉर्म फ्रॉम द ओशियन्स इज द मेन सोर्स ऑफ द वॉटर इन द वॉटर सायकल. ही जी वॉटर सायकल आहे, हे जे जलचक्र आहे, या वॉटर सायकलचं, या जलचक्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ओशन्स. या ओशन्समधलं जे पाणी आहे ते वाफेच्या स्वरूपात वर आकाशात जातं, वर जाऊन त्या वाफेच्या स्वरूपातलं पाणी तिथे वाफ ती थंड होते आणि विशिष्ट टेम्परेचरला त्याच वाफेतलं पाणी पुन्हा त्याचे ढग बनतात आणि ढग बनल्यानंतर ते पाणी पुन्हा आपल्याला पावसाच्या स्वरूपात परत मिळतं. अशा पद्धतीने हे जलचक्र सुरू राहतं. द वॉटर वेपर फॉर्म फ्रॉम द ओशन्स इज द मेन सोर्स ऑफ द वॉटर इन द वॉटर सायकल. म्हणून वॉटर सायकलचं जर पाणी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा जो मेन सोर्स आहे तो आहे वॉटर वेपर फ्रॉम द ओशन्स. इट गेट्स कन्वर्टेड इन टू रेन क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्स ऑन द अर्थ. आणि मग अशा पद्धतीने याच समुद्राच्या पाण्यापासून आपल्याला फ्रेश पाणी दरवर्षी पावसाच्या स्वरूपात मिळत असतं. वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल सोर्सेस सच एज द स्ट्रीम, रिव्हर, पॉन्ड, स्प्रिंग्स अँड लेक्स. हेच पाणी आपल्याला नॅचरल रिसोर्सेस, नॅचरल सोर्सेसच्या माध्यमातून, स्ट्रीम म्हणजे ओढा, रिव्हर्स म्हणजे नद्या, पॉन्ड्स म्हणजे डबके, स्प्रिंग अँड लेक्स तलाव, यांच्या स्वरूपात आपल्याला पाणी, चांगलं पाणी मिळत असतं. मॅन ऑल्सो डिग्ज वेल, आणि मानव प्राणीसुद्धा डिग्ज वेल, वेल विहिरी खोदतात, अँड बोरवेल्स, बोरवेल्ससुद्धा खोदतात टू लिफ्ट ग्राउंड वॉटर. जमिनीच्या आतमध्ये जे पाणी जमिनीत मुरतं ते पाणीसुद्धा आपण विहिरीच्या स्वरूपात किंवा बोरवेल्सच्या स्वरूपात वापरत असतो. अपार्ट फ्रॉम दिस मॅन हॅज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड बर्न्स अँड डॅम्स ऑफ व्हेरियस साइजेस ऑन रिव्हर्स. आणि याच्या व्यतिरिक्त नद्यांवरसुद्धा बर्न्स, डॅम्स बांधून मानव प्राणी पाणी वापरत असतो. ड्यू टू द अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर फॉर अँड इन्क्रीझिंग पॉप्युलेशन, इंडस्ट्री अँड फार्मिंग, इट इज नाव इन शॉर्ट सप्लाय. अनकंट्रोल्ड, अनकंट्रोल म्हणजे अमाप, अमाप वापर आहे पाण्याचा सुरू. कशाकरता? फॉर अँड इन्क्रीझिंग पॉप्युलेशन, लोकसंख्या खूप वाढलेली आहे, इतक्या सगळ्या लोकसंख्येला जे पाणी लागतं ते पाणी, त्यासोबतच इंडस्ट्रीसुद्धा वाढलेल्या आहेत, फार्मिंग शेतीचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे, आणि याच्यामुळे आपल्याला कधी कधी शॉर्ट सप्लाय वॉटरचा जाणवायला लागतो. वॉटर स्कॅरसिटी, वॉटर स्कॅरसिटी म्हणजे पाण्याची कमतरता, हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम. आणि आजचा काळ असा आहे की वॉटर स्कॅरसिटी, पाण्याची जी समस्या आहे, ही आपल्याला एक मोठी समस्या आज भेडसावत आहे. म्हणून आपल्याला पाणी नियमितपणेच काटकसरीने वापरायला पाहिजे. सो ऑलवेज रिमेंबर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची, की पाणी हे जे आहे ते पाणी आपल्याला कसं यूज करायचं, स्पॅरिंगली, स्पॅरिंगली म्हणजेच काटकसरीने. ब्लॉक वॉटर, लेट इट परकुलेट. पाणी अडवा, पाणी जिरवा, ब्लॉक करा वॉटरला म्हणजेच पाणी अडवा. लेट इट परकुलेट म्हणजे, परकुलेट मीन्स त्याला मुरू द्या जमिनीमध्ये. स्टोअर वॉटर वेअर पॉसिबल, जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे पाणी तुम्ही स्टोअर करा. रियूज वॉटर वेअर एव्हर पॉसिबल, जिथे शक्य असेल तिथे पाण्याचा पुनर्वापर करा. रिमेंबर स्टोअर्ड वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. साठवलेलं पाणी एकाएकी काही स्टेल म्हणजे शिळं होत नाही, ते पाणीसुद्धा जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही यूज करू शकता. आता इथे तुम्हाला स्क्रीनवर पुढे काही क्वेश्चन्स दिसत आहे. व्हॉट इज लँड मेड ऑफ? आता पुढचा जो पोर्शन आपल्याला बघायचा आहे तो आहे लँड. नॅचरल रिसोर्सेसपैकी पहिला सोर्स होता एअर, दुसरा होता वॉटर, आणि आता तिसरा सुरू होत आहे लँड. व्हॉट इज लँड मेड ऑफ? जमीन कशाची बनलेली आहे? दुसरा प्रश्न, व्हॉट डू यू सी ऑन लँड? जमिनीवर तुम्हाला काय बघायला मिळतं? तिसरा प्रश्न, व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड? जमिनीवर काय तयार केलेलं आहे मानवानी? इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर? सर्व जागी जी जमीन आहे ती फ्लॅट आहे का? डज मॅन प्रोड्यूस सॉइल ऑर लँड? मानव सॉइल किंवा लँड, माती किंवा जमीन निर्माण करू शकतो का? इफ अ डीप पीट इज डग, डीप म्हणजे खोल आणि पीट म्हणजे खड्डा, जर का आपण डीप पीट, खोल खड्डा जर खोदला इन द ग्राउंड, व्हॉट डू यू फाइंड देअर? तिथे तुम्हाला काय दिसतं? अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला इथे दिसतात आहे. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या या पॅसेजमध्ये
मिळतात बघा. लँड, लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन्स, सॉइल, बिग रॉक्स. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवर, सर्व जागी काही ती फ्लॅट नाही आहे. इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट इन अदर्स, काही ठिकाणी हिली म्हणजे टेकड्यांच्या स्वरूपात आहे, अँड फ्लॅट इन अदर्स, काही ठिकाणी अशी फ्लॅट आहे. ऑल टेरेस्टेरियल ॲनिमल्स, टेरेस्टेरियल म्हणजे जमिनीवर राहणारे ज्याला आपण म्हणत असतो भूचर, इन्क्लुडिंग मॅन, लिव्ह ऑन लँड. सगळे टेरेस्टेरियल ॲनिमल्स लँडवर राहतात. सम टेरेस्टेरियल डिग ब्रोज इन ग्राउंड फॉर शेल्टर. ब्रोज म्हणजे ज्याला आपण बीळ म्हणतो. काही टेरेस्टेरियल ॲनिमल्स, जमिनीवर राहणारे प्राणी, जमिनीच्या आतमध्ये काय करतात, खड्डा खोदतात, त्यालाच आपण काय म्हणत असतो, बीळ म्हणतो. इन द ग्राउंड फॉर द शेल्टर, त्यांच्या निवाऱ्याकरता. दिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड. याचाच अर्थ असा म्हणावा लागेल आपल्याला की आपल्या ज्या गरजा आहेत त्या फुलफिल करण्याकरता आपण लँडचा वापर करत असतो. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग, शेतीकरता सुद्धा आपण वापरतो, अँड फॉर बिल्डिंग हाऊसेस अँड रोड्स, घरं बांधण्याकरता, रोड बांधण्याकरता सुद्धा आपण जमिनीचा वापर करतो. वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड. जे जंगलामध्ये जी झाडं वाढतात तर त्यांचासुद्धा वापर आपण आणि प्राण्यांचासुद्धा वापर आपण, त्या जमिनीवरच ते जंगलं उगवतात. द मिनरल्स, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस ऑप्टेन फ्रॉम द अर्थ आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. आणि जमिनीच्या आतमध्येच आपल्याला मिनरल्स म्हणजे खनिजे, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅसेस म्हणजेच आपले पेट्रोल, डिझेल वगैरे हे जे मिळतं, हे सर्व आपण जमिनीच्या आतमधून मिळवतो आणि ते सर्व आपल्याला फार महत्त्वाचे आहे. इट मीन्स दॅट द लँड इज अन इम्पॉर्टंट रिसोर्सेस. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड ऑफ. आता आपण बघूया की जमीन ही जी आपल्याला इतकी महत्त्वाची आहे ती कशाची बनलेली आहे. आता इथे बघा, हे चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. या पिक्चरमध्ये लेअर बनवलेले आहे पण वेगवेगळ्या. खालची जी लेअर आहे ती बिग स्टोन्स, मोठ्या दगडांची लेअर, त्याच्यावर जे आहे ते स्मॉल स्टोन, त्याच्यावरची जी लेअर आहे ती आहे सँड, त्याच्यानंतर जी लेअर आहे ती आहे सॉइल, सॉइल म्हणजे माती, आणि त्याच्यावर जी लेअर आहे ती आहे ड्राय ल्यूज. तर हे इथे आपण एका ग्लासमध्ये तयार केलेली आहे ती लेअर, काचेच्या ग्लासमध्ये समजा किंवा बॉटल्समध्ये, अशा प्रकारच्या लेअर आपण तयार केलेल्या आहे की जमिनीच्या आतमध्ये जर आपण खड्डा खोदला तर ती लेअर आपल्याला कशी दिसेल, तर ती अशा पद्धतीने आपल्याला दिसते की खालची जी लेअर असते ती मोठ्या दगडांची असते, त्याच्यावर थोडेसे छोटे दगड, त्याच्यावर रेताळ भाग, त्याच्यावर जे असते ते मातीचा भाग जी आपली वरची लेअर आहे, आणि मग त्याच्यावर थोडेफार जर जंगलातली जमीन असेल तर ड्राय ल्यूज आपल्याला पाहायला मिळेल. साधीच असेल तर मग तिथे नाही बघायला मिळेल, पण जनरली ड्राय ल्यूज आपण जर साधा पडाव पडीत जमीन जर घेतलं तर तिथे ड्राय ल्यूज वगैरे असतात, आणि अशा पद्धतीची लेअर आपल्याला जमिनीची सर्वत्र पाहायला मिळते. आता इथे बघा, ही लेअर तयार करायसाठी काय करायचं आहे, तर टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल, अ हँडफुल ऑफ सॉइल, सम स्टोन, सँड, सम ड्राय ल्यूज अँड वॉटर. अशा पद्धतीने ही लेअर आपल्याला तयार करता येते की हँडफुल म्हणजेच ओंजळभर थोडीशी माती घ्या, थोडे दगड घ्या, स्टोन सँड घ्या, रेती घ्या, आणि काही ड्राय ल्यूज घ्या, पाणी घ्या. कट ऑफ द अप्पर टॅपरिंग पार्ट ऑफ द बॉटल, बॉटलचं वरचं पोर्शन पूर्ण कट करा. पुट द रेस्ट ऑफ द मिनरल्स इन द लोअर पार्ट अँड ॲड वॉटर. आणि मग त्यामध्ये आता काय करायचं आहे आपल्याला की जे हे मटेरियल आहे हे सगळं मटेरियल आपल्याला याप्रमाणे टाकायचं आहे. स्टीर द मिक्सचर थ्रोली अँड पुट इट असाईड. मिक्सचर चांगलं स्टीर करा, ढवळून घ्या आणि साईडला राहू द्या तसंच. ऑब्झर्व इन नेक्स्ट डे अँड आन्सर. आणि पुढे आता तुम्ही बघा, हाऊ डज द मिक्सचर इन द बॉटल लुक नाऊ, आता कसं दिसतं, जसं चित्रात दाखवलेलं आहे आपल्याला तसंच दिसेल. डू यू सी लेअर्स इन इट, त्यात तुम्हाला लेअर बघायला मिळतात का, तर अशा पद्धतीच्या लेअर्ससुद्धा बघायला मिळेल. अँड व्हॉट इज सीन इन द डिफरंट लेअर्स फ्रॉम टॉप टू द बॉटम, आणि वेगवेगळ्या लेअर्स तुम्ही बघून राहिलेले आहेत का. तर या पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही करून बघायचं आहे आणि तशा पद्धतीच्या लेअर्स तयार होतात का ते बघा. आता हियर वी सी दॅट अनादर पिक्चर, दॅट इज द लेअर्स ऑफ लँड. इथे बघा, जी आपली जमीन आहे ते जर आपण खड्डा खोदला तर त्या खड्ड्यामध्ये सगळ्यात खालची जी लेअर आहे ती मोठे दगड, दॅट इज बेड रॉक, मोठे जे खडक असतात ते बेड रॉक. त्याच्यावरची जी लेअर आहे दॅट इज द लेअर ऑफ सॉइल अँड स्मॉल रॉक्स. तिथे आपल्याला माती प्लस छोटे दगड,
छोटे खडक अशा पद्धतीचं आपल्याला ती लेअर बघायला मिळते. त्याच्यावर जर बघितलं तर इमॅच्युअर म्हणजे थोडीशी रेती मिक्स असल्यासारखी अशी इमॅच्युअर सॉईल पाहायला मिळेल. त्याच्यावर जी आपल्याला काळी माती बघायला मिळते दॅट इज द सॉईल, आणि वर जर त्याच्यामध्ये जर कुजलेली पानं असतील फुलं असतील दॅट इज द ह्युमस, किंवा इतर काही यांचे पानं फुलांचा जो कचरा असेल त्याच्यापासून बनले कुजलेली जी त्याच्यामुळे भुसभुशीत जी माती म्हणतो दॅट इज द ह्युमस. अशा पद्धतीने आपल्याला जमिनीच्या लेयर्स पाहायला मिळतात. द लँड ऑन द अर्थ असो लुक लाईक दिस, या प्रकारेच आपल्याला पृथ्वीवरची सुद्धा जी जमीन आहे खड्डा खोदला तर असंच बघायला मिळते. इफ अ पाईपलाईन इज बिईंग लेड इन युअर नेबरहूड ऑब्झर्व केअरफुली अँड द पिट्स डग फॉर धिस पर्पोज, आपण जो खड्डा खोदतो त्या याच पर्पोज करता तर तुम्हाला तिथे ऑब्झर्व करता आलं तर ऑब्झर्व करा. यू विल सी सम लेयर्स अंडर द लँड सर्फेस ॲज शोन इन द अकम्पेनिंग फिगर, या बाजूच्या फिगरमध्ये जी तुम्हाला लेयर्स दाखवल्याच्या आधीच्या फिगरमध्ये त्या पद्धतीने लेयर तुम्हाला पाहायला मिळेल. इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉइल, मॅच्युअर म्हणजे सुपीक जमीन समजा, द टॉपमोस्ट लेअर इज फॉर्म बाय द डिकम्पोजिशन ऑफ रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, तर वरची जी लेअर आहे वरच्या लेअरमध्ये तुम्हाला प्लांट्स ॲनिमल्स यांचे जे रिमेन्स आहे म्हणजे मृत प्राण्यांची काही मृत म्हणजे हे छोटे छोटे किडे याची वगैरे किंवा छोटे प्राणी यांचे जे कुजलेले अवशेष, त्याचप्रमाणे वनस्पती झाडं जे आहे त्यांची पानं आहे फुलं आहे हे गळलेले पडलेले आणि ते कुजलेले सगळे याच्यापासून बनलेली ही जी लेअर आहे ही पहिली लेअर आणि त्यालाच आपण मॅच्युअर म्हणजे ती सुपीक जमीन. दिस लेअर इज कॉल्ड द ह्युमस, त्यालाच आपण ह्युमस म्हणतो. इट इज युजली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट, आणि ही जी लेअर आहे ही आपल्याला डेन्स फॉरेस्ट म्हणजे जिथे घनदाट असं जंगल आहे या जंगलामध्ये अशा पद्धतीची लेअर आपल्याला पाहायला मिळते. आपल्या इकडे तर आपण वरून सगळं स्वच्छ करतो, झाडं असेल झाडांचा कचरा पडत असेल तर तो स्वच्छ करतो, त्याच्यामुळे अशी लेअर आपल्या इकडे पाहायला कमी मिळतं. पण शेतात म्हणण्यापेक्षा जंगलात ही जी ह्युमसयुक्त जी आहे ज्याच्यामध्ये रिमेन्स असतात डेड ॲनिमल्स आणि प्लांट्सचे तशी जमीन आपल्याला जंगलात पाहायला मिळते. इट इज युजली फाउंड इन डेन्स, डेन्स म्हणजे घनदाट जे जंगल आहे तिथे. द लँड बिलो दिस इज फुल ऑफ सँड, आणि त्याच्याखाली काय असतं त्या लेअरच्या खाली, सँड म्हणजे वाळू, सॉइल स्मॉल स्टोन छोटे दगड, वॉर्म्स वॉर्म्स म्हणजे छोटे किडे, जसे आपण आपले हे पण बघतो अर्थफॉर्म वगैरे, अँड इन्सेक्ट्स कीटकसुद्धा जमिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे मुंग्या वगैरे पण असतात. सॉइल अँड पीसेस ऑफ बेड रॉक आर फाउंड बिलो धिस लेअर ऑफ लँड, आणि या लेअरच्या खाली ही जी वरची ह्युमसची लेअर झाली तर या लेअरच्या खाली पुढे आपल्याला जे मिळते ते सॉइल अँड पीसेस ऑफ बेड रॉक. दिस सॉइल इज इमॅच्युअर, ही इमॅच्युअर म्हणजे पाहिजे तशी सुपीक नसते. फर्दर बिलो धिस लेअर द प्रपोर्शन ऑफ सॉइल डिक्रीजेस अँड दॅट ऑफ रॉक इन्क्रीजेस, तिथे आता मात्र हळूहळू खडकांची संख्या वाढायला लागते. दिस इज द लेअर ऑफ बेडरॉक, आणि मग त्याला आपण बेडरॉक म्हणजे खडकांची लेअर म्हणतो. द मेन मिनरल्स इन द सॉइल आर डिराईव्ह फ्रॉम दिस रॉक, तर या खडकांमधूनच आपल्याला मिनरल्स मिळतात, जे आपण खनिज मिळवतो ते या खडकांपासूनच आपल्याला मिळते. दॅट इज वाय सॉइल इन द डिफरंट रिजन इज डिफरंट, आणि वेगवेगळ्या रिजनमधली वेगवेगळ्या भागातली मातीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असते. द कलर अँड टेक्स्चर, कलर वेगळा असतो, कधी लाल माती कधी काळी माती कधी भुरकट माती असे वेगवेगळे मातीचे प्रकार तुम्ही बघितले असेल. टेक्स्चर त्याची जी प्रत असते काही चोपडी असते, कधी आपण चिकण म्हणजे चोपडी म्हणतो, आणि कुठे रेतीचं प्रमाण जास्त असतं आपण रेताड माती अशा किंवा खडकाळ माती असे आपण जे शब्द प्रयोग करतो. दॅट इज द टेक्स्चर ऑफ सॉइल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेडरॉक, या बेडरॉकच्या प्रमाणावरच ते सॉइलचं जे टेक्स्चर आणि कलर जे आहे ते डिपेंड करतं. आता ही जी जमीन आहे ही जी लँड आहे ही जी वरची जी लेअर आहे मातीचा जो थर आहे ती तयार कसा होतो, द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन, सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस कशी आहे. द सॉइल ऑन द लँड इज फॉर्म बाय अ नॅचरल प्रोसेस, नॅचरल प्रोसेसनी ही सॉइल तयार होते. कशी तयार होते, द अबायोटिक कंपोनंट्स, अबायोटिक म्हणजे अजैविक ऑफ सॉइल आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ द बेडरॉक, बेडरॉकचं वेदरिंग, वेदरिंग म्हणजे झीज होणे, आणि हे जे मोठे मोठे खडक असतात यांची झीज होते अबायोटिक म्हणजेच अजैविक घटकांनी. अजैविक घटक म्हणजे कोणकोणते, इथे बघा, ड्यू टू द हीट कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन विंड
एंड रेन, सूर्याची उष्णता, कोल्ड हवेमुळे जी येणारी थंड कोल्ड आहे ते, त्याचनंतर रेन वॉटर, या सर्व हे जे अबायोटिक फॅक्टर्स आहे, या अबायोटिक फॅक्टर्सनी रेग्युलर या खडकांवर पडतंय आणि या खडकांवर पडल्यामुळे हे जे बेडरॉक्स आहे दे आर ब्रेक डाऊन इन टू पीसेस, त्याचे तुकडे होतात, स्टोन्स होतात, सँड्स अँड सॉइल्स आर फॉर्म, आणि हळूहळू मग त्याच याच्यापासून सॉइल तयार होते. मायक्रोब्स वॉर्म्स, मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव, वॉर्म्स म्हणजे कृमी प्रकारातले, अँड इन्सेक्ट्स कीटक आर फाउंड अमॉंग देम, हे सुद्धा त्या जमिनीवर आपल्याला मिळतात. अँड रोडंट्स लाईक द माईस अँड रॅट्स, माईस आणि रॅट्स सुद्धा असतात असो फाउंड हिअर, त्या भागांमध्ये आपल्याला हेही प्राणी पाहायला मिळतात. आणि हे सुद्धा प्राणी, हे प्राणी मायक्रोब्स वॉर्म्स हे सगळे त्याची झीज घडून आणतात त्या खडकांची, आणि त्या झीजपासूनच काही वर्षानंतर आपल्याला मातीचा थर पाहायला मिळतो. द रूट्स ऑफ द ट्रीज ग्रोविंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग द रॉक्स, झाडांच्या ज्या मुळा असतात त्या मुळांमुळे सुद्धा रॉक्सचं वेदरिंग, रॉक्सचं वेदरिंग म्हणजे त्याची झीज, झीज म्हणजे त्याचे तुकडे होणे, आणि इतके तुकडे होतात की हळूहळू वर्षानुवर्ष त्याची अशी वेगवेगळ्या घटकांनी त्याची झीज होऊन अगदी बारीक भुगा तयार व्हायला लागतो. अँड द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस, आणि ही प्रोसेस मात्र खूप स्लो आहे आणि कंटिन्यू सुरू असते निरंतर. इट टेक्स अबाउट अ 1000 इयर ऑफ फॉर अ 2.5 सेंटीमीटर थिक लेअर, 2.5 सेंटीमीटर फारच कमी, तुम्ही स्केलवर अंदाज घेऊ शकता 2.5 सेंटीमीटर, इतकी छोटीशी लेअर तयार व्हायला 1000 इयर्स, 1000 इयर्स म्हणजे आपल्याला हजारो वर्षानंतर फक्त 2.5 सेंटीमीटर एवढी लेअर आपली मॅच्युअर सॉइल म्हणजे जी आपली सुपीक जमीन आहे, जी बारीक माती आहे, ती तयार व्हायला एवढा वेळ लागत असतो. अशा पद्धतीने ही लेअर तयार होते. सॉइल कॅन गेट डिस्ट्रॉईड, मात्र ही सॉइल इतका अवधी घेते तयार करायला आणि डिस्ट्रॉय कशी होते, डिस्ट्रॉय मात्र लवकर होते, बघा कोणत्या कारणांनी होते. सॉइल कॅन गेट डिस्ट्रॉय इन शॉर्ट पिरियड ड्यू टू फ्लड, फ्लड म्हणजे पूर येणे, स्ट्रॉम म्हणजे वादळ सुटणे, ह्युमन ऍक्टिव्हिटीज सच एज द मायनिंग, ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहे आता मायनिंग करताना, मायनिंग म्हणजेच आपण जे खालून मिनरल्स मिळवतो त्याच्याकरता जे खोदकाम करतो, त्या खोदकामामुळे वरची लेअर पूर्ण डिस्ट्रॉय होते. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू कॉन्झर्व सॉइल, कॉन्झर्व म्हणजे तिचं संरक्षण करणं, एकता आपण तयार करू शकत नाही पण असलेली माती वाया जाऊ नये म्हणून तिचं कॉन्झर्वेशन खूप आवश्यक आहे. सो कॉन्झर्व द सॉइल अँड टू प्रिव्हेंट इरोजन ऑफ लँड, आणि त्याच्यामुळे जमिनीचं जे इरोजन होतं, इरोजन होणे म्हणजे काय, जमीन वाहून जाणे, पाण्यासोबत वाहून जाणे, हवेसोबत उडून जाणे वरची लेअर, तर त्याला म्हणतात इरोजन. तर हे इरोजन होऊ नये आणि सोबतच त्याचं कॉन्झर्वेशन व्हावं, म्हणजे ती जमीन सुरक्षित राहावी, ज्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करणे जास्त आवश्यक आहे. द बेस्ट रेमेडी फॉर धीस इज द इन्क्रीज द ग्रीन कव्हर ऑफ लँड, आणि मग आपल्याला जमिनीचा वरचा थर जर असा डिस्ट्रॉय होऊ द्यायचा नाही, तर त्याच्याकरता एक बेस्ट रेमेडी, एक चांगला उपाय आहे, तो म्हणजे आपल्याला ग्रीन कव्हर, ग्रीन कव्हर म्हणजेच काय, आपल्याला जास्तीत जास्त झाडं लावावी लागतील आणि जास्तीत जास्त झाडं लावल्यामुळे जमिनीचा जो थर आहे तो उडणार नाही. इरोजन ऑफ लँड इज रिड्यूस इफ ग्रास ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन इन इट, जर आपण तिथे गवत लावलं किंवा ट्रीज लावले किंवा बुशेस, तर या झाडांमुळे मात्र जमिनीची जी वरची लेअर आहे ती तिथल्या तिथे राहते, त्याच्या झाडांच्या मुळा जे आहे ते घट्ट पकडून ठेवतात आणि अशा पद्धतीने ती सॉइल आपली डिस्ट्रॉय होत नाही. ऑफ्टन स्पेसिमेन्स ऑफ सॉइल फ्रॉम व्हेरियस प्लेसेस इन युअर सराउंडिंग सच एज युअर ओन यार्ड, आता तुम्हाला थोडे थोडे सॅम्पल गोळा करायचे आहे, तुमच्या ओन यार्ड म्हणजे तुमच्या अंगणातलं घ्या, गार्डनमधलं घ्या, हिल्स कुठे कधी गेले तर हिल्सवरून घ्या, रिव्हर नदीतल्या मातीचं सॅम्पल घ्या, रिव्हर बँक्स, फील्ड शेतातली माती घ्या, रॉकी ग्राउंड असेल एखादं तिथली माती घ्या, आणि हे सगळे सॅम्पल गोळा करून नोट द डिफरन्स इन द स्पेसिमन्स विथ रिस्पेक्ट टू कलर, फील, टेक्स्चर अँड द साईज ऑफ द पार्टिकल्स, आणि मग याच्यावरून तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन लिहून काढा तुम्ही असं तुमच्या एखाद्या कॉपीमध्ये, सायन्सच्याच कॉपीमध्ये लिहिलं तरी चालेल, दॅट इज द कलर कसा आहे, फील कसं वाटते तुम्हाला ती माती, तर तुम्हाला तुमच्या शब्दात लिहिलं तरी चालेल, टेक्स्चर तुमचं टेक्स्चर कसं वाटतं आणि साईज कशी आहे त्याच्या पार्टिकल्सचे, लहान आहे, बारीक आहे, मोठे आहे, अगदी प्लेन आहेत, अशा पद्धतीने तुम्ही त्याचं वर्णन लिहून काढायचं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सॉइल्सचे सॅम्पल्स शक्य झाल्यास तुम्ही चेक गोळा करून बघू शकता आणि त्याचं निरीक्षण करू शकता. डू यू नो ह्युमस इज द लेअर फॉर्म ऑन सॉइल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स. ह्युमस म्हणजे काय, तर ह्युमस म्हणजे
मृत प्राणी आणि जे प्लांट्स असतात त्यांचे जे रोज गळणारे जे पानं आहे हे जे डिकम्पोज होतात म्हणजे हे जे कुजतात हे कुजल्यानंतर मायक्रो सूक्ष्मजीवांमुळे त्याच्यापासून जे तयार होतो तर ती जी लेअर आहे ती लेअर म्हणजे ह्युमस. ह्युमस सप्लाईज न्यूट्रिएंट्स टू द सॉइल. ह्युमसमुळे जमिनीला काय होते न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषण मिळतं. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एरिएटिंग द सॉइल. हवा खेळती राहते अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉइल. आणि ही अशी जमीन पाणी धरून ठेवते. द प्रपोर्शन ऑफ ह्युमस इन द अप्पर लेअर ऑफ गुड फर्टाईल सॉइल इज अबाउट 33% to 50%. फर्टाईल सॉइल म्हणजे सुपीक जमीन. सुपीक जमिनीमध्ये जर ह्युमसचं प्रमाण चेक केलं तर ते जनरली 33% पासून तर 50% पर्यंत असतं. आणि अशी जमीन असणं मात्र त्या जमिनीत शेतीसाठी फार चांगली आहे. ही जमीन फॉरेस्ट ऑन लँड गॉट बरीड अंडरग्राउंड ड्यू टू द ग्रेट अपहेवल्स दॅट टूक प्लेस ऑन द अर्थ मेनी एजेस ॲगो. बरेच काळाआधी काय झालं की या पृथ्वीवर काही उलथापालथ झाली आणि याच्यावरची जी प्राणी होते जे जंगल होते ते जंगलाचे जंगलं आतमध्ये गाडल्या गेले. आफ्टर दॅट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल्स फॉर्म द रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स टूक प्लेस अंडरग्राउंड. आणि मग जमिनीच्या आतमध्ये हे जे झाडं गाडली गेली हे जे प्राणी गाडले गेले याच्याचं फॉसिल फ्युएल तयार झालं. जैविक इंधन तयार झालं आणि हे जे फॉसिल फ्युएल आहे आता आपण तेच फॉसिल फ्युएल यूज करतो. वी गेट फ्युएल्स लाईक द पेट्रोल डिझेल केरोसिन पॅराफिन्स अँड द अदर यूजफुल मटेरियल्स लाईक टार वॅक्स. टार म्हणजे डांबर वॅक्स म्हणजे मेन. फ्रॉम द फॉसिल फ्युएल कॉल्ड क्रूड ऑइल. आणि मग हेच आपण यालाच आपण क्रूड ऑइल म्हणतो. हे सगळे पदार्थ आपण जमिनीतून मिळवतो. पण हे जे आपण जमिनीतून मिळवतो हे कशामुळे झालेलं आहे की खूप वर्षाआधी लाखो वर्षाआधी असं झालेलं आहे की हे जे सर्व ॲनिमल्स हे जे प्लांट्स होते जंगलाचे जंगलं अक्षरशः जमिनीखाली गाडल्या गेले आणि मग त्यांचं डिकम्पोजिशन होऊन म्हणा त्यांचं ज्वलन होऊन म्हणा हे जे काही पदार्थ तयार झाले तेच पदार्थ आज आपण या स्वरूपात मिनरल्सच्या स्वरूपात म्हणा किंवा क्रूड ऑइलच्या फॉर्ममध्ये ते आपण यूज करत असतो. लिव्हिंग थिंग्स यूज लँड वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन अर्थ. सगळेच लिव्हिंग थिंग लँड वॉटर आणि एअर हे तिन्ही घटक यूज करतात. सो डज मॅन आणि माणूसही. हाऊ एव्हर द पोर्शन ऑफ दीज रिसोर्सेस दॅट आर ॲक्च्युली पुट टू यूज आर व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द होल अर्थ. लुक ॲट द फॉलोइंग. आता मात्र बघा किती कमी पोर्शन आहे. लँड 29% आहे. पोटेबल म्हणजेच फ्रेश वॉटर जे आहे ते 0.3% आहे. ऑक्सिजन जे आहे ते 21% आहे. इवन इन दीज स्मॉल प्रपोर्शन्स द रिसोर्सेस शोन इन द अबोव टेबल आर सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग. एवढं कमी जरी प्रमाण असलं तरी सर्व लिव्हिंग थिंग्स जेवढे आहेत त्यांना ते सफिशियंट आहे. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. मात्र माणसाला त्याची ग्रीड आहे त्याची ग्रीड म्हणजे त्याची जी अधाशीपणा आहे की प्रचंड वापर करून आला. इतर सर्व माणूस हा बुद्धिमान प्राणी म्हटल्यानंतर त्याने फॅक्टरीज उभारल्या त्या इंडस्ट्रीज उभारल्या आणि या सर्वांमध्ये मात्र हे सगळे घटक प्रचंड यूज होत आहे आणि त्याच्यामुळे पोल्युशन वगैरे होऊन सुद्धा हे घटक कसे होत आहे कमी होत आहे. इन अदर वर्ड्स ही मस्ट यूज दीज रिसोर्सेस ज्युडिशियसली. दुसऱ्या भाषेत आपल्याला असं म्हणता येईल की ज्युडिशियसली म्हणजे कसं काटकसरीने हे सगळे घटक वापरायला पाहिजे विथ द अवेअरनेस दॅट दे आर मीन्ड फॉर ऑल अदर लिव्हिंग थिंग्स नॉट जस्ट फॉर मॅनकाइंड. फक्त मानवाकरताच हे घटक आहे असं न मानता ऑल लिव्हिंग थिंग्स सर्व लिव्हिंग थिंग्सला या सर्व घटकांची आवश्यकता आहे. ही अवेअरनेस ठेवणे ही जागरूकता ठेवणे हे प्रत्येक मानवाचं काम आहे आणि तशा पद्धतीने मानव प्राण्यांनी विचारपूर्वक हे सर्व घटक यूज करायला पाहिजे. म्हणजेच सर्व घटक जे आपल्याला निसर्गाने दिलेले आहे ते काटकसरीने वापरायला पाहिजे. फक्त आपल्याकरता असं नाही तर सर्व जीवसृष्टीकरता हे घटक आहे. मग यावर आपल्याला वर्क करणाऱ्या काही इन्स्टिट्यूट्स आहे. सो इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क इंडिया मेटेरिओलॉजिकल डिपार्टमेंट दॅट इज याला म्हणतात IMD वॉज एस्टॅब्लिश इन 1875 फॉर स्टडिंग द वेदर इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. इंडियन सबकॉन्टिनेंट जे आहे तिथलं सगळ्या वेदरचं स्टडी करण्याकरता ही संस्था एक काम करते. द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू ऑब्झर्व द वेदर अँड टू मेक वेदर फोरकास्ट. आणि वेदर फोरकास्टसाठी सुद्धा याचा यूज होतो. दिस इन्स्टिट्यूट ऑल्सो कंडक्ट द रिसर्च रिलेटेड टू चेंज इन वेदर मेक्स फोरकास्ट अबाउट रेन्स अँड
स्टडीज द डेव्हलपमेंट रिलेटेड टू द ग्लोबल वॉर्मिंग. आणि हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, या ग्लोबल वॉर्मिंगच्या अभ्यासाकरता, त्याच्या फोरकास्टचं स्टडी करण्याकरता ही संस्था कार्यरत आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे बघितलेलं आहे की हे सगळे जे घटक आहे हे कसे आवश्यक आहेत. द एलिमेंट्स अवेलेबल इन नेचर विच फुलफिल द बेसिक नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. एअर, वॉटर अँड लँड आर इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस. सॉइल हॅज बोथ बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स. बायोटिक अँड अबायोटिक, अबायोटिक म्हणजे अजैविक, बायोटिक म्हणजे जिवंत प्राणी, समजा प्लांट्स म्हणा किंवा ॲनिमल्स म्हणा, हे झाले बायोटिक. आणि अबायोटिक मीन्स एअर, वॉटर, हे झाले अबायोटिक. देअर आर मेनी कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर सच एज द नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, इनर्ट गॅसेस, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. नॅचरल रिसोर्सेस शुड बी यूज केअरफुली अँड स्पॅरिंगली. अँड थँक्यू.